न्यायालयीन लढाई बाबतची आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या सर्व याचिका फेटाळून लावा अशी विनंती एकनाथ शिंदेंनी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे। खरी शिवसेना कोणत्या गटाची आहे याचा निर्णय निवडणूक आयोगाला घेऊ द्यावा। लोकशाही पद्धतीने घेतलेल्या पक्षाच्या अंतर्गत निर्णयांमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करू नये अशी मागणी शिंदे गटाने केलेली आहे। एका प्रतिज्ञापत्राद्वारे ही मागणी केली आहे। शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकांवर निवडणूक आयोगाला कोणताही निर्णय घेण्यापासून रोखण्याची मागणी ठाकरे गटाने गेल्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात केली होती। खरी शिवसेना कोणती हा प्रश्न आधीच निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे आणि त्यांनी 8 ऑगस्टपर्यंत दोन्ही गटांकडून पुरावे मागितले असून त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। त्यामुळे आत्ताच न्यायालयात कोणतीही सुनावणी घेऊ नका अशी शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाकडे मागणी केली आहे। ठाकरेंच्या सर्व याचिका रद्द करा, ठाकरेंच्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सुशांत, काय अधिक अपडेट्स आहेत? नक्कीच विनोद सर, आपण बघतोय की शिंदे गटात एकनाथ शिंदेसोबत 40 आमदार गेल्यानंतर आपण पाहिलं की शिवसेना खरी नेमकी कोणाची असा सवाल उपस्थित झाला होता आणि आपण बघतोय ठाकरेंनी आपण पाहिलं तर याचिका देखील कोर्टात दाखल केली होती। मात्र आता एकनाथ शिंदेंकडूनच असं सांगण्यात येत आहे ते म्हणजे शिवसेनेचे जी शिवसेना आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या ज्या सर्व याचिका आहेत त्या फेटाळून लावा आणि खरी शिवसेना कोणत्या गटाची आहे याचा निर्णय निवडणूक आयोगाला ठरवू द्या अशी विनंती त्यांनी एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात रविवारी केली आणि आवश्यक संख्याबळ असल्याचा दावा देखील शिंदे यांनी केलेला आहे। त्याचसोबत ते म्हणालेत की बहुमताने लोकशाही पद्धतीने घेतलेल्या पक्षाच्या अंतर्गत निर्णयामध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करू नये, निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत निर्णय घ्यावा असे ठाकरे गटाला वाटत नाही असे देखील शिंदे म्हणाले। त्यामुळे आपण बघतोय एकीकडे आपण बघतोय सत्ता संघर्ष सुरू होता, राज्यात नवं सरकार आलं, मात्र शिवसेना नेमकी कुणाची हा प्रश्न अजूनही कायम आहे। शिंदे गट एकीकडे दावा करताय की शिवसेना आमचीच आहे कारण आमच्याकडे सर्वाधिक संख्याबळ आहे आणि त्याने हाऊसमध्ये संख्याबळ आहे। अगदी सुशांत, दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद। खरं तर आज 1 ऑगस्ट रोजी यावर सुनावणी सुप्रीम कोर्टात होणं अपेक्षित होतं, मात्र आता ही सुनावणी परवा म्हणजे बुधवारी 3 ऑगस्टला होणार आहे आणि या 3 ऑगस्टच्या सुनावणीत शिंदेंच्या या प्रतिज्ञापत्रावर नेमकी काय भूमिका सर्वोच्च न्यायालय घेतंय ते पाहणं महत्त्वाचं असेल।